मनात आलं म्हणून या राजू बर्वे यांच्या पुस्तकात दुपार हा पाठ आपण पाहतो आहे या पाठाचा शेवटच्या भागात आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने करत्या घरातील करती माणसं ही आयुष्याच्या प्रश्नावरती चर्चा करत असतात विचार करत असतात एखाद्या उद्योजकाचं संपूर्ण आयुष्य निघून गेलेलं असतं आणि चाळीस पन्नास वर्षानंतर आयुष्याच्या संध्याकाळी तो विचार करत असतो दुपारी काय गमावलं आणि काय कमावलं याचे हेच चक्र चालू असतं घरोघरी वृद्ध माणसं बिछाण्यावर पडल्या, पडल्या पडल्या विचार करत असतात आपल्या आयुष्याची उजळणी करत असतात की काय गमावलं आणि काय कमावलं पण रोज रोज तोच विचार करण्याची गरज काय असं म्हणून ते आपल्या गोष्टी जे आहेत ते आपलं भविष्य जे आहे ते सोडून देत असतात जे व्हायचं ते होणार अशा पद्धतीने आणि पुरेपूर विश्रांती घेत असतात ही झाली एखाद्या करत्या घरातल्या करत्या माणसांची दुपार त्यानंतर आपल्याला पाहायची आहेत हिमालयातील दुपार हिमालयात नाहीतर कुठेतरी दूर आल्प्सच्या बर्फाछारीत प्रदेशातील हिम हिम शिखरावर म्हणजे पर्वताच्या माथ्यावरची दुपार काय असते तर त्या ठिकाणी प्रचंड अशा सूर्याच्या तेजानं न्हावून निघालेली असते दुपार आणि दुपारची काहीली सुरू होते विघटन त्या ठिकाणी दुपारी एक वेगळंच काम चालू असतं दुपारच्या चा सूर्याच्या प्रकाशानं बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फाचं बर्फ वितळायला सुरुवात होते थे। त्याचं थें थेंब थेंब पाणी व्हायला सुरुवात होतं थे। आणि थेंब थेंब पाण्यापासून ओळ होतो आणि ओळेतून नदी होते आणि ती नदी हळूहळू मोठ्या मो विस्तार मोठ्या नदीचं रूप धारण करते आणि पावसाचा थेंबही न पडता त्या नदीला पाणी येतं आणि ते पाणी नदी वाहून नेत असते आणि नदीकाठच्या या पाण्यावरती गहू नाहीतर तांदळाचं पीक घेऊन शेतकरीसुद्धा आनंदी झालेला असतो आणि त्या नदीला धन्यवाद देतो आहेत कर्तृत्वाच्या तेजानं दिपवून टाकणारी ही दुपार आहेत ती मानवाची हितकर्ती आहेत करती ही दुपार आहेत त्या दुपारला शतशहा प्रणाम प्रणाम लेखक करतो आपणही त्या दुपारला शतशहा प्रणाम करूया धन्यवाद